आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। बदलापूर शहरात आज दिवसभरात कोरोनाचे 27 नवे रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे बदलापूरातील एकूण रुग्णांची संख्या ही 501 झाली आहे। आजच्या रुग्णांमध्ये बदलापूर पश्चिम येथील भारत कॉलेजजवळील कृष्णा इस्टेटमध्ये राहणाऱ्या एका रहिवाशाची, बेलोली भागातील दत्त चौकमधील नवसाई सृष्टी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका रहिवाशाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे। हा रुग्ण MIDC मधील कंपनीत कार्यरत आहे। डीमार्ट पुढे असणाऱ्या खरवई भागातील सामराणी बंगल्यात राहणाऱ्या दोन रहिवाशांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे। यातील एक रुग्ण हा मीरा रोडमधील एका खाजगी कंपनीत कार्यरत आहे। रमेशवाडीमधील सुमित्रा बिल्डिंगमधील एक, एरंजाड परिसरातील वीरमाता भागात राहणारा एक, गणेशनगरमधील हरिशा अपार्टमेंटमध्ये राहणारे चार, हेंद्रेपाडामधील साईबाबा मंदिरजवळील श्रीनिवास बिल्डिंगमध्ये राहणारा एक, आपटेवाडी परिसरातील गावदेवी मंदिराजवळील देवदर्शन सोसायटीमध्ये राहणारा एक, बदलापूर पूर्वेकडील कात्रपमधील सूर्यानगर परिसरातील अलका अपार्टमेंटमध्ये एक, दत्त चौकमधील निळखंठ व्हॅलीमध्ये राहणारे दोन, बदलापूर गावातील मारुती मंदिराच्या मागे असणाऱ्या आगराळी परिसरातील एक, बेलवलीमधील दत्त चौकात असणाऱ्या वास्तू गणेशमधील तीन, कात्रपमधील गीतेनगर भागातील श्री अपार्टमेंटमध्ये राहणारा एक, खरवई भागातील तुलसी आस्थामधील सृष्टी सिटीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे। सृष्टी सिटीमधील रुग्ण हा मुंबईतील RBI बँकेत कार्यरत आहे। वासल्य हॉस्पिटलजवळील साई अमृत अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका रहिवाशाची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे। हा रुग्ण मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये PSI म्हणून कार्यरत आहे। आपटेवाडी भागातील रामनगरमधील ओमसाई कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या दोन रहिवाशांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे। यातील एक रुग्ण हा ऐरोलीमधील भारत बिजलीमध्ये कार्यरत आहे। चैतन्य संकुलमधील गौरी गणेश कृपा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे। तर आपटेवाडी भागातील श्रीकृष्णनगरजवळील ओम शक्ती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका रहिवाशाची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे। असे 27 रुग्ण आज बदलापुरात आढळले आहेत, त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 501 झाली आहे। तर 11 जणांचा मृत्यू झाला असून 266 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर 224 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अमित जाधव, स्वानंद मीडिया, बदलापूर। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।